पोलादपूर तालुक्यातील उमरड या सुभेदार तानाजी मालसुरे यांच्या कर्मभूमीमध्ये यावर्षी नरवीर तानाजी मालसुरे यांचा भव्य दिव्य त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी शौर्य दिन सोहळा येत्या 17 फेब्रुवारी 2020 ला आयोजित करण्यात आला असून या प्रसंगी नरवीर तानाजी मालसुरे यांच्या समाधीच्या नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनेक मंत्रीगण तसेच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आल्याची माहिती नरवीर तानाजी मालसुरे उत्सव समितीचे सदस्य रामदास कळंबे यांनी दिली. याप्रसंगी तानाजी या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांना यंदाचा नरवीर पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून या सोहळ्यात चित्रपटातील मुख्य कलावंत अजय देवगण, काजल देवगण, शरद केळकर, देवदत्त नागे आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. छत्रपतींची राजधानी रायगड जिल्ह्यामधील पोलादपूर तालुक्यातील उमरड हे गाव, इथे नरवीर तानाजी मालुसरेंची ही कर्मभूमी. नरवीर तानाजी मालुसरे त्यांचं मूळ गाव गोडवली, गोडवलीवरून त्यांच्या आई त्यांचे वडील कॉलोजी मालुसरे यांचं युद्धामध्ये मृत्यू झाल्यानंतर ती लहानपणी नरवीर तानाजी मालुसरेंना ह्या गावामध्ये आलेत आणि तिथेच नरवीर तानाजी मालुसरेंची कर्मभूमी आहे. शिवछत्रपती महाराजांच्या त्यांच्या पराक्रमामध्ये सर्वात महत्वाची भूमिका घेतलेले असे नरवीर तानाजी मालुसरे. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या नावावर अनेक पराक्रम आहेत, मग संगमेश्वरची लढाई असेल, सुरत लुटीमध्ये असेल किंवा अफजल खान वादामध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची महत्वाची भूमिका आहे. आपण कोंढाणा आणि नरवीर तानाजी मालुसरे, कोंढाणाच्या पराक्रमाचं आणि नरवीर तानाजी मालुसरेचं आपण सर्व महाराष्ट्राला सर्व देशाला माहिती आहे. तानाजी मालुसरेंनी 1670 शिवछत्रपती स्वतःच्या मुलाचं लग्नाचं आमंत्रण द्यायला राजगडावर गेले असताना महाराज कोंढाण्याच्या मोहिमेची तयारी करतात. गेल्या अनेक वर्ष आमचे उमरडकर ग्रामस्थ आणि संपूर्ण परिसरातले शिवप्रेमी नरवीरप्रेमी हा उत्सव साजरी करतात. नरवीर तानाजी मालुसरेंची पुण्यतिथी साजरी करतात. रायगड जिल्हा पूजा निधीच्या माध्यमातून 1,000 पासून 10,000 काही निधी येत होता आणि त्या माध्यमातून आणि गावातील लोकवर्गणीतून हा उत्सव करतात. 1980 प्रभाकर पाटील यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे इथे नरवीर तानाजी मालुसरेंच्या पुण्यतिथीचा उत्सव साजरा होत होता. पण काही मधल्या काळामध्ये इथे कुठलंही शासकीय अनुदान नसल्यामुळे आमच्या संपूर्ण गावाचं 5 रुपये महिना लोकवर्गणी काढून आम्ही अनेक वर्ष हा उत्सव केला. रायगड जिल्हा आमच्या गावचे सुपुत्र रायगड जिल्हा परिषद चंद्रकांत कळंबे साहेब हे रायगड जिल्हा परिषदेमध्ये गेल्यानंतर त्यांनी नरवीर तानाजी मालुसरे उत्सवासाठी एक स्वतंत्र हेड निर्माण केला आणि त्या माध्यमातून 25,000 आता 3.5 लाखापर्यंत नरवीर तानाजी मालुसरेंचा उत्सव साजरा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्याला निधी मिळत आहे. त्याचप्रमाणे पंचायती समितीमध्ये माझून 10,000 रुपये निधी करत आहे. ह्या निधीतून आणि लोकवर्गणीतून हा दरवर्षी मोठ्या प्रमाणात आम्ही उत्सव ग्रामस्थ साजरी करतो. ह्या वर्षी नरवीर तानाजी मालुसरे 350 पुण्यतिथी आहे आणि ह्या पुण्यतिथीच्या औचित्य साधून हे सुंदर असं दगडी समाधीचं काम आम्ही ग्रामस्थांनी केलेलं आहे आणि ह्यासाठी दगड कर्नाटक बाउंड्रीवरून आणलेला आहे. कोल्हापूरचे निष्णांत कारागिरांच्या हस्ते ही आपण समाधीचं बांधकाम करत आहोत. ह्या 17 फेब्रुवारी 2020 सन्मान ह्या महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते ह्या समाधीचं लोकार्पण होणार आहे आणि ह्या कार्यक्रमाला अनेक मंत्री महाराष्ट्र शासनाचे अनेक कॅबिनेट मंत्री त्याचप्रमाणे जो नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर जो चित्रपट काढलेला आहे तानाजी अनसिंग वॉरियर ह्या चित्रपटाचे कलाकार अजय देवगण, काजोल, देवदत्त नागे, केळकर हे सर्व कलाकार ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. नरवीर तानाजी मालुसरेंचा न भूतो ना भविष्यत असा भव्य असा सोहळा 17 फेब्रुवारीला उमरड येथे होणार आहे. छत्रपती महाराज कोंढाण्याची तयारी करताना त्यांना कळल्यानंतर तानाजी मालुसरेंनी महाराजांना विनंती केली की ही कोंढाण्याची मोहीम मला द्या. मराठ्याचा धरी संकटात असताना आम्ही लग्नात वरबाप मिळवावं हे आम्हाला शोभलं जात नाही. आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग रायबाचं ह्या न्यायाने ते कोंढाण्यामध्ये कोंढाण्यासाठी लढले. कोंढाणा सर गड सर करताना ते धारा तिथे पडले आणि तिथून त्यांची प्रेत मडेघाट मार्गे इथे ह्या उमरड गावामध्ये आणलं. स्वतः नरवीर आपला छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या समाधीची स्थापना केलेली आहे. गेल्या अनेक वर्ष आमचे उमरडकर वासीय आणि ह्या संपूर्ण परिसरातील नरवीरप्रेमी ही समाधीची पुण्यतिथीचा कार्यक्रम करतात. ह्या वर्षी 350 पुण्यतिथी आहे आणि त्या माध्यमातून आपण ह्या नरवीर तानाजी मालुसरेंच्या
समाधीचं असं संपूर्ण दगडी असं बांधकाम आपण त्या माध्यमातून आयोजित केलेलं आहे. पर्यटन क अंतर्गत जिल्हा परिषद आणि वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून ह्या गावचे नरवीर तानाजी उत्सव समितीचे सन्माननीय अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे यांच्या प्रयत्नाने हे संपूर्ण 50 लाखाचा निधी इथे खर्च झालेला आहे आणि ह्या खर्चातून हे सुंदर असं स्मारक नरवीर तानाजी मालुसरेंची संपूर्ण इतिहास पुढच्या अनेक पिढ्यांना माहिती मिळावी यासाठी हे सुंदर असं वास्तव्य गेल्या पुढच्या 2 वर्षांचा विचार करून हे आपण वास्तू बांधलेली आहे. नरवीरांच्या पुण्यतिथी दिनी नरवीर तानाजी मालुसरे पुरस्कार आम्ही गेल्या अनेक वर्ष देत आहे. हा पुरस्कार नरवीर तानाजी मालुसरेंच्या 11व्या वंशज बाळकृष्ण मालुसरे यांनी हा 1 वर्षी ह्या उमरड गावी नरवीर तानाजीच्या पुण्यतिथी निमित्त देण्यास सुरुवात केली. त्यांच्या दुःखद निधनानंतर आम्ही ग्रामस्थ उत्सव समिती हा पुरस्कार शिवछत्रपतीच्या इतिहासावर आणि नरवीरांच्या इतिहासावर जे काम करणारे जे महत्वाचे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी दरवर्षी आम्ही देतो. ह्या वर्षीचा नरवीर तानाजी मालुसरे 2020 हा पुरस्कार आम्ही तानाजी द अनसंग वॉरियरचा दिग्दर्शक ओम राऊत यांना देणार आहोत, कारण त्यांच्या माध्यमातून नरवीर तानाजी मालुसरे संपूर्ण देशात नाही तर जगामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या ह्या कामगिरीबद्दल आमच्या सर्व उत्सव समितीने ओम राऊत यांना ह्या वर्षाचा नरवीर तानाजी मालुसरे पुरस्कार देण्याचं योजलेलं आहे. सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते ओम राऊत यांना आम्ही हा पुरस्कार प्रदान करणार आहोत. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या उजव्या हाताला महाबळेश्वरकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावरून कापडे बुद्रुक येथे गेल्यानंतर नरवीर तानाजी मालुसरे प्रवेशद्वार नावाची एक भव्य कमान दिसून येते. त्यानंतर थेट नरवीर तानाजी मालुसरे यांच्या कर्मभूमीकडे म्हणजे उमरट येथे घेऊन जाणारा रस्ता आहे. दररोज 50 ते 100 पर्यटक नरवीरांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन शौर्याची प्रेरणा घेण्यास येत असतात. बुधवारी दुपारी नागपूर येथील काही तरुण पर्यटक 2 वाहनातून उमरड येथे शौर्यस्थानी दर्शनास आले होते. यापैकी प्रज्ञेश नवले या तरुणाने केवळ तानाजी सिनेमा बघितल्यानंतर हा परिसर पाहण्याची इच्छा प्रबळ झाली आणि आम्ही मित्रमंडळी तातडीने येथे दर्शनाला आलो आणि खरंच नरवीरांच्या या भूमीतून आम्ही प्रेरणा आणि स्फूर्ती घेऊन धन्य झालो आहोत असे सांगितले. सर, मी प्रेमनीत नवरे नागपूरवरून आलो आहे आणि सर्व मंडळी आम्ही सोबत तानाजी पिक्चर बघितलेला आहे. तो पिक्चर आम्हाला सर्वांना एकदम भारावून गेला सर, आणि मराठी या नात्याने त्यांनी आपल्यासाठी किती मोठा त्याग केला किंवा त्यांचं शौर्य बघून आमच्यातलं सुद्धा शौर्य जागा झालं आणि आम्हाला ती जागा बघावीशी वाटत आहे. त्याच्यामुळे आम्ही इथे आलेलो आहोत की ती अशी कोणती जागा होती, एवढे कठीण पहाड, एवढे दऱ्याखोऱ्या, यातून ते धावत पळत त्यांनी लढाया जिंकल्या, हे केलं ते केलं, ते सर्व आम्हाला ॲक्च्युली बघायचं होतं, ते स्थळ बघायचं होतं, म्हणून आम्ही एवढ्या लांबून इथे आलो आणि आज आम्ही इथे येऊन बघितलं तर आम्हाला एकदम वाटलं ते रिअल फॅक्टच वाटलं. खरंच ते आजूबाजूचा जो परिसर आहे तो खरोखर तसाच आहे जसा मूवीमध्ये दाखवला. त्याच्यामुळे इथं आल्यावर आमच्या अंगावर अक्षरशः काटे आले सर, हा भाग बघून, परिसर बघून, त्यांची समाधी बघून आम्हाला एकदम खूप छान वाटलं आणि एक हिंदुत्वाचा इथून आम्ही एक अभिमान बाळगून आम्ही इथून परत जाणार आहोत. या समाधीस्थळाच्या नूतनीकरणाच्या कामाबद्दल माहिती देताना नरवीर तानाजी मालुसरे उत्सव समितीचे सदस्य रामदास कळंबे यांनी समाधी नूतनीकरणासाठी नाटक राज्याच्या सीमेवरून खास टिकाऊ असा पाषाण आणला असून कोल्हापूर येथील कुशल शिल्पी कारागीर दिवस रात्र मेहनत करून समाधीस्थळ साकारत आहेत. तसेच तानाजी मालुसरे आणि शेलारा मामा यांच्या समाधीच्या पाषाणाला वर्जलेप करण्यात येत असल्याने पुढील अनेक वर्ष हा इतिहास प्रेरणादायी ठरेल अशी खात्री व्यक्त केली. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये रंगरंगोटी आणि दुरुस्ती सुद्धा होत आहे. नरवीर तानाजी मालुसरेंची पत्नी ही कळंब्यांची होती. नरवीर तानाजी मालुसरेंचं तिकडे देहावसान झाल्यानंतर त्यांचं पार्थिव इकडे आणल्यानंतर त्यांचं छत्रपतींनी इथे विधिवत त्यांना इथे आगडी दिला. त्यानंतर त्यांचे मुलगे रायबा यांचं लग्नकार्य उरकलं आणि त्यांना तिकडे बेळगावला पारगड म्हणून एक गड आहे तिकडे त्यांना इनाम जहांगीर तिकडे दिली आणि ते सर्व त्यांचे कुटुंबीय तिकडे गेले. त्यानंतर त्यांना आम्ही कळवतो ते कार्यक्रमाला कधी येतात. तसं पाहिलं तर तानाजी मालुसरेंचा पराक्रम खूप दूरवरपर्यंत पोचलेला आहे. तानाजी मालुसरेंनी इंग्रजांची वखार गोव्यामध्ये जाऊन खळून काढली. इंग्रजांनी तह मोडल्यामुळं महाराजांनी तानाजीला आज्ञा केली आणि
तानाजीने ते गोव्यात जाऊन ती वखार नांगर लावून खणून काढली, कारण त्यावेळी काही जेसीबीचं हे नव्हतं. आणि असे अनेक पराक्रमामध्ये तानाजी मालुसरे चमकलेले आहेत आणि त्यांनी स्वतःसाठी कधीच काही मागितलेलं नाही. त्यांची अपार निष्ठा ही हिंदवी स्वराज्यावर त्यांची अपार निष्ठा होती आणि तसेच ते आयुष्य जगले. आणि नंतर तानाजी मालुसरे ते जे वंशज आहेत त्यांच्याकडे सगळं दस्तऐवज त्यांच्याकडे पुरावे आहेत. तसे मालुसरे इकडे अनेक आहेत आणि इतिहासात आता पिक्चरमध्ये असं का आम्ही ऐकतोय की तानाजी मालुसरे आणि उदयभान एकमेकाच्या गावाने मेले वारले मारले गेले, पण तसा इतिहास आम्हाला तो ठाऊक नाही. आम्हाला हे ठाऊक आहे की तानाजी मालुसरेची प्रथम ढाल तुटली, ढाल तुटल्यानंतर हात तुटला, हात तुटल्यानंतर तानाजी मालुसरे कोसळले, नंतर त्यांना मारले शेलार मामाने आणि शेलार मामांच्या हातून उदयभान मारला गेला. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांनी शेलार मामाच्या समाधीला तानाजीच्या बाजूला स्थान दिलं. त्यामुळे या दोन्ही समाध्याचं पूजन इथले पुजारी आहेत ते केले, ती पूजा नित्यनियमाने केली जाते आजपर्यंत. आता ही 350 पुण्यतिथी साजरी मोठ्या प्रमाणात होणार आहे. मी केशवहरी कळंबे, तानाजी मालुसरेंचे पुजारी. थोडक्यात असं सांगू इच्छितो की तानाजी रावणा छत्रपतीने संगमेश्वरच्या वाट दुरुस्तीकरता पाठवले, म्हणजे जे आपला कुडाळचा घाट आहे तिकडून दुरुस्ती करायसाठी. संगमेश्वरला रात्रीचा 700 माणसाने हल्ला केला. त्याच्यामुळे हल्ला केल्यानंतर त्या ठिकाणी पिलाजी सरनाईक होते तानाजींच्या जोडीला, ते पळत सुटले. पळत सुटले मागल्यानंतर तानाजीला त्यांचे भयंकर चिड आले, ते मागच्या पाळ्याने गेले. जसं आणि आपला उत्तर वैराटीचा राजा ते युद्धामध्ये जसा उत्तर पळत होता विराट राजाचा, त्याने अर्जुनाने मागच्या पाळ्याने जाऊन त्याचे शेंडी पकडले, तशी पिलाजी सरनाईकाची शेंडी पकडली तानाजी आणि मागे ओढीत आणलं. मागे ओढीत आणून म्हणला तू भेडासारखा पळतोस का, इथे 400-500 माणसं आहेत, आपल्या तिकडे मृत्यू शिकाड, आपली 60 माणसं आहेत. तिथं आणून परत युद्धाला जोर केला आणि पिलाजी सरनाईक परत शेतावला आणि तानाजीला युद्ध सर केलं. राजा छत्रपतींच्या कानावर गेला, त्यांनी त्या ठिकाणी तानाजीला शाबासकी दिली. संगमेश्वरचं युद्ध. नरवीर तानाजी मालुसरे उत्सव समितीचे सदस्य रामदास कळंबे यांनी शिवप्रेमी आणि नरवीर प्रेमी यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांचा त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी शौर्य दिन सोहळ्याप्रसंगी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून संपूर्ण कार्यक्रमातून स्फूर्ती घ्यावी असे आवाहन यावेळी केले. मी महाराष्ट्रातील देशातील सर्व शिवप्रेमी तानाजी मालुसरेंच्या इतिहासाचा ज्यांना सार्थ अभिमान आहे आणि त्यांना प्रेरणा घेण्यासाठी सर्व महाराष्ट्रातील जनतेने ह्या उमरेड गावी 17 फेब्रुवारीला यायचं आहे आणि ह्या संपूर्ण कार्यक्रमात नरवीर तानाजी मालुसरेंच्या स्मृतीला नतमस्तक व्हायचं आहे.